अबाउट दी व्हाट इज इरिव्हर्सिबल चेंज. इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय असते तर ते फक्त काय एकाच डायरेक्शननी होते म्हणजे एकाच दिशेने होते त्याला म्हटलं जाते इरिव्हर्सिबल चेंज. इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय असतो द चेंजेस दॅट कॅन अकर ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे ते जे बदल असतात होणारे जे बदल असतात ते काय होतात फक्त फॉरवर्ड डायरेक्शननी होतात. फॉरवर्ड म्हणजे पुढे सामोर ठीक आहे. फॉरवर्ड डायरेक्शन होतात आर कॉल्ड ऍट इरिव्हर्सिबल चेंज. अशा बदलांना काय म्हटलं जाते अपरिवर्तनीय बदल असे म्हटलं जाते. इरिव्हर्सिबल म्हणजे काय असते अपरिवर्तनीय असा होणारा बदल त्याला म्हटलं जाते इरिव्हर्सिबल बदल किंवा इरिव्हर्सिबल चेंज. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास तुम्हाला बर्निंग ऑफ वूड आपण समजा एखादी काडी लाकडाला जाळलं किंवा एखाद्या काडीला आपण जाळल्यानंतर काय मिळेल आपल्याला त्याच्यापासून आपल्याला राख मिळेल ठीक आहे. पण त्या राखेचे रूपांतर आपल्याला अजून लाकडामध्ये करता येईल का नाही. म्हणून तो जो बदल आहे तो कसा आहे फक्त तो एकाच दिशेने होणारा बदल आहे ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणू इरिव्हर्सिबल चेंज ठीक आहे. तर दुसरा एक्झाम्पल झाल्यास रॅपनिंग ऑफ टोमॅटो. जसं एखादा टोमॅटो आहे ठीक आहे टमाटर आपल्या घरी आणतो आपण ठीक आहे. टमाटर जर पिकला असेल तर पिकल्या टमाटरला आपल्याला कच्चा बनवता येईल का नाही बनवता येणार ठीक आहे. हा जो बदल आहे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. अशाच बदलाला आपण काय म्हटलं जाते रासायनिक बदल असं म्हटलं जाते.